मला चॅनल सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मांडवीचा रुणमाळपाडा येथील ग्रामस्थांना रस्त्या अभावी नदीच्या पात्रातून गोटे तुडवट खरट डोंगराळ भागातून जीव मुठीत धरून पायपीट करावी लागत आहे या गावाला तालुक्याशी जोडणाऱ्या रस्त्यांची सोय करून डांबरीकरण करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे धडगाव तालुक्यातील रुणमाळपाडा हे सुमारे चौदाशे लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र आहे जिल्हा परिषद शाळेच्या चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे व यापुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते तसेच वैद्यकीय उपचार व बाजारहाट करण्यासाठी ग्रामस्थांना जवळील मांडवी व धळगाव गाठावे लागते यासाठी मांडवी येथून पुढे प्रवास सुरू करावा लागतो मात्र मांडवी ते रुन्माळपाडा या चार किलोमीटरच्या रस्त्याअभावी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे वाटेत नदी असल्याने नदीला पूर आलेला असल्यास नागरिकांना जीव मुठीत घेऊन सामानासह या नदीतून रस्ता काढावा लागतो त्यातच महिला वृद्ध्यांची यात अत्यंत दयना होत असते अशावेळी एखादी दुर्घटना घटली तर यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे केवळ चार किलोमीटरच्या रस्त्याअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींना गेल्या कित्येक वर्षापासून सामोरं जावं लागत आहे रस्त्याच्या मागणीसाठी यापूर्वीही ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाला आणि या भागातील लोकप्रतिनिधींना निवेदनं व तोंडी मागणी करूनही मागणी पूर्ण न झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी या कामाविषयी आणि या, कामा या कार्यप्रणालीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रुणमाळापाडा ते मांडवी हा चार किलोमीटरचा रस्ता दळणवळणाच्या सुविधेसाठी तयार करण्याची मागणी संबंधित विभागाकडे अनेकदा निवेदनं व अर्ज देऊन केली आहेत मात्र प्रशासन साफ दुर्लक्ष करत आहे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबविण्याकरिता था। मांडवीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याची गरज असल्याचे मांडवी येथील रुन्मळपाडा येथील सरपंच जयसिंग पटले चौधरी पांड्या राहसे माजी सरपंच प्राथमिक शिक्षक रमेश नवले आदी ग्रामस्थ यांनी केली आहे याबाबत संबंधितांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत या भागातील लोकप्रतिनिधी आणि या परिसरात काम करणारे अधिकारी तसेच वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हे देखील फक्त या भागातील लोकांच्या समोर उभे राहून ऐकण्याचं काम करतात मात्र प्रत्यक्ष कृती यांची शून्य असल्याचं सांगितलं आहे या परिसरातील ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी कुणीतरी सक्षम अधिकारी वा लोकप्रतिनिधी या भागात येण्याची गरज आहे एकंदरीतच या परिसरातला विकास केवळ पालकमंत्री होऊन चालत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून दिसायला हवे अशी देखील प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी केली राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देखील याच भागातले आणि त्यांच्याच मतदारसंघातला हा अत्यंत दुर्मिळ असा रस्ता जो फक्त चार किलोमीटरचा असून चा या पूल अथवा रस्त्याच्या दुरुस्तीमुळे या भागातील नाणी ग्रामस्थांचा संपर्क तुटल्याने येथील ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना मागील गेल्या कित्येक वर्षापासून तोंड द्यावे लागत आहे तरी या भागातील ग्रामस्थांच्या समस्येकडे जाणीवतेने आणि आत्मीयतेने लक्ष देऊन या भागातील ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याची मागणी वारंवार केली जात आहे आता तरी या भागातील समस्यांकडे परिसरातील लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन यांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी होत आहे शैलेंद्र चौधरी न्यूज आम्ही तालुक्यातील अतिदुर्गम भाग मांडवी या गावामध्ये आलेलो आहे तर मांडव मांडवी या गा गावातील रुणमालपाड्या येथे एक मोठी समस्या उद्भव दिसून येते या ठिकाणी गावातून पर्यंत जाण्यासाठी पाडा येथील ग्रामस्थांना तडगावला जाणं येणं किंवा इकडे बाजार मार्केटला जाणं येणं शाळेमध्ये उच्च शिक्षणासाठी येणं जाणं तसंच गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे अंगणवाडी शाळा आहे तसंच पशुवैद्यकीय असे अधिकारी असेल त्यांचे सहाय्यक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय अधिकारी ये जा करतात पण या ठिकाणी महाराष्ट्र असेल महाराष्ट्र जेव्हा स्वातंत्र्य झालं किंवा वस भारत स्वातंत्र्य झालं तेव्हापासून या गावामध्ये पुलाची व्यवस्थाच नाही आहे तर या ठिकाणी जी नदी आहे ती गावामधून जाते तर त्या गावामधून जाते तर त्या जा ठिकाणी अनेक समस्या आहे की मुलं शाळामध्ये जाता येताना त्यांना केव्हा काय समस्या उद्भवू शकते एखाद्या गाडीला प्रॉब्लेम होतो एखाद्या मुलांना प्रॉब्लेम मुला होतो तर या ठिकाणी संबंधित प्रशासनाने रुलमालपाड्याकडे लक्ष देण्यास मी रमेश नवले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुलमालपाडा इथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे चार वर्षापासून मी या रस्त्याची दुर्दशा पाहत आहे नदीवर कुठल्याही प्रकारचा पूल नाही आहे त्यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये या ठिकाणी दळणवळणाची खूपच गैरसोय होते प्रसंगी बऱ्याच वेळा नदीतून प्राणी असतील किंवा माणसे असतील वाहून गेल्याच्या घटना या ठिकाणी खूप घडलेल्या आहेत प्राथमिक शाळा गावात असल्याकारणानं कारणानं प्राथमिकपर्यंत मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण होतं परंतु नदीवर पूल नाही रस्त्याची चांगली सोय नाही यामुळे पुढील शिक्षणासाठी मुले या ठिकाणी बाहेर जायला जास्त धजावत नाहीत आणि पर्यायाने शिक्षणाच्या प्रभावातून ती बाहेर पडतात ही फार मोठी खंत आहे तरी सरकारला विनंती आहे की या ठिकाणी पुलाची आणि रस्त्याची सोय व्हावी मी जयसिंग रमेश पटले मी या गावाचा रहिवासी आहे रुडमलपाड्याचा आता आमच्या इथं नदी नाल्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि पाणी आलं पाणी पावसाचं खूप भीती आहे आणि रस्ता आणि पूल नसल्यामुळे लोकांना दळणवळणाची साधने नसल्यामुळे जे काही काही प्रेग्नेंट बाई असतात काही आरोग्याचे काही रात्री बेरात्री आजारी प आजारी पडल्यावर त्या लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी आम्हाला गाड्यांची सुविधा होत नसते आणि हा जो रस्ता आहे हा अठरा दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये हा मोजमापसुद्धा करण्यात आला होता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून परंतु तो रस्ता आत्तापर्यंत झालेला नाही आणि कुठे ते अडकलेलं ते आम्हाला बी नाही माहीत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही हे धडगावला जातो तेव्हा पायी यावं लागतं पाड्यावरून चार किलोमीटर पायी येऊन दडगावला जावं लागतं दडगाववरनं प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे जी राबवली आहे आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांनी त्या योजनेचा लाभसुद्धा घेतलेला आहे परंतु त्या लोकांना हंडी भरायला जाण्यासाठी त्यांना ढोक्यावर हंडी घेऊन जावं लागत असतं दडगावला आणि तिथून येतानासुद्धा भरलेली हंडी आपण डक्यावर घेऊन रुडमल पाडायला जावं लागतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रात्री बेरात्री काही शैक्षणिक कामासाठी बाहेर जातात पोरं त्यांना शिक्षणासाठी बाहेर गेलेले पोरं किंवा कुठेही आपलं म्हणा धुळे नंदुरबार कुठेही गेले तरी त्याला यावर दिवसाच पोसावं लागतं कारण ना रात्रीला ये आपला रुडमल पाडायला जाण्यासाठी रस्त्याचे खराब असल्या कारणामुळे खूप गंभीर प्रश्न आहे सौद्री पांढऱ्यारा असते मांडवी सुरुदो आता ग्रामपंचायती माझे सरपंच आहे ते शासनाने हा नाला आहे तर यांना आमच्या दवाखान्यातला बडे जर अडचणी येऊन जातात यायला जायला नाला येऊन जातात तरी शासनाने हा नाला आहे या पूल मंजूर जर केलं तर चांगली गोष्ट आहे आमच्या अडचणी दूर होऊन जातील यामुळे आम्ही या, या गावातला सर्वांना समाधान होतो असं आमची दोन विनंती आहे तरी सर्व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो टायमावर पाव पाऊस जास्त पडला तरी नाल्यावर त्या बाजूला जर राहतात इकडचे या बाजूलाच राहतात असा होऊन जातात टायमावर मुकांबी राहावं लागतं नाला हिशोबाने